नमस्कार, मी डॉक्टर राजकुमार आडकर आपल्या सर्व नीट ॲस्पिरंट्स पाल्य आणि पालकांचं मी आमच्या चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करत आहे. आपली जी सिरीज आहे त्या सिरीजमधला एक टॉपिक आज मी तुमच्यासमोर घेऊन येतो आहे, तो म्हणजे फी स्ट्रक्चर, कॅटेगरी वाईज फी स्ट्रक्चर ऑफ प्रायव्हेट कॉलेजेस ऑफ महाराष्ट्र. हा आपला सब्जेक्ट आहे. त्यातला एक आजचं जे कॉलेज आहे ते म्हणजे श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटेबल ट्रस्ट, बी के एल वालावलकर रुरल मेडिकल कॉलेज, सावर्डे, कासारवाडी, चिपळूण, जिल्हा रत्नागिरी. हे जे कॉलेज आहे ते 2017 साली इस्टॅब्लिश झालेलं सुंदर कॉलेज आहे. या ठिकाणी 100 सीटची मान्यता आहे. या ठिकाणी फर्स्ट इयरचा जो फी स्ट्रक्चर आहे ते खालीलप्रमाणे असेल. आपल्याला फक्त फी स्ट्रक्चर आपण बघतो आणि त्याच्याबरोबर पण इतर सर्व गोष्टी असतात त्या पण आपण पाहिल्या पाहिजे, म्हणजे आपल्याला तयारी करता येऊ शकेल की किती आपल्याला किती रुपयांचा डी डी काढायचं आहे. तर ट्युशन फीज या ठिकाणी 9,27,602 रुपये ओपन कॅटेगरीसाठी आहे. आणि तेच बघायला गेलं तर OBC आणि ABC या कॅटेगरीसाठी मात्र 4,63,801 एवढी फीज आहे. आणि NRI कॅटेगरीसाठी मात्र 46,38,010 रुपये एवढी NRI ट्युशन फी आहे. त्याचबरोबर डेव्हलपमेंट फीमध्ये ओपन कॅटेगरीसाठी अनरिझर्व्हसाठी 97,398 रुपये, VJ NT आणि SBC NT 1, 2, 3 यासाठी मात्र 97,398 हे सगळ्यांनाच आहे. OBC पण तेवढीच आहे आणि EBC कॅटेगरी जे आहे त्यांना मात्र 48,699 एवढी फीज आहे. त्याच पलीकडे NRI जो कोटा असतो त्यांच्यासाठी डेव्हलपमेंट फी 4,86,990 रुपये. त्यानंतर म्हणजे वन टाईम फीज आहे, म्हणजे टोटल जर बेरीज करायला गेलं तर ओपन कॅटेगरीसाठी या ठिकाणी 10,25,000 एवढी फीज आहे आणि VJ NT SBC 97,398 रुपये एवढी फीज आहे. OBC कॅटेगरीसाठी 5,61,199 आणि EBC 5,12,500 रुपये एवढी फीज आहे. आणि NRI कोट्यासाठी मात्र टोटल 51,25,000 पर इयर एवढी खर्च आहे. त्याच्या त्यानंतर जे आपल्याला इतर खर्च असतात ते मात्र सर्वांना सारखे आहेत. ते म्हणजे त्याच्यामध्ये काय येतात की ॲडमिशन प्रोसेसिंग फी, लायब्ररी डिपॉझिट जे रिफंडेबल आहे परत आपल्याला मिळणार आहे, त्यानंतर लॅबोरेटरी डिपॉझिट जे रिफंडेबल आहे परत आपल्याला मिळणार आहे, हॉस्टेल डिपॉझिट ते पण रिफंडेबल आहे, हॉस्टेल फीज, मेस फीज मात्र ते आपल्याला 70,000 रुपये आणि 42,000 रुपये प्रत्येकी आहे. ते सगळ्यांचा विचार करायला गेलं तर सगळ्या कॅटेगरीसाठी 1,33,500 एवढी आहे ऑल कॅटेगरीसाठी. मग त्यात NRI स्टुडंट्स असतील किंवा ओपन कॅटेगरीचे किंवा सर्व रिझर्व कॅटेगरीसाठी 1,33,500. तर आता मी टोटल सांगायला गेलं तर ओपन कॅटेगरीसाठी 11,58,500 रुपयाचा डी डी काढावं लागेल. VJ NT आणि SBC 2,30,898 रुपयाचा आपल्याला डी डी जेवणा खाण्यासहित संपूर्ण डिपॉझिट सहित तेवढं आपल्याला काढावं लागणार आहे. आणि OBC कॅटेगरीसाठी 6,94,699 आणि EBC कॅटेगरी म्हणजे ज्याला आपण 8 लाखापेक्षा कमी उत्पन्न आहे त्या लोकांसाठी 6,46,000 एवढ्याचा डी डी काढावा लागणार आहे. SC आणि ST कॅटेगरीसाठी फक्त जेवण आणि खाण्याचा इतर खर्च 1,33,500 एवढाच डी डी लागलं. मात्र NRI कोट्यासाठी मात्र 52,58,500 एवढा आपल्याला डी डी काढावा लागणार आहे. हा जो व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या कॅटेगरीमध्ये सर समजा BKL वालावलकर कॉलेज लागलं किंवा आपल्याला लागण्याची कॅपॅसिटी असेलच तुम्ही तरच तुम्ही त्या ठिकाणी चॉईस द्या. आपल्याला चॉईस फिलिंगसाठी ह्या गोष्टीचा उपयोग होईल असं मला वाटतंय. कदाचित हा उपयोगी होत आहे असं वाटलं तर आपल्या मित्रांना तुम्ही हा आमचा व्हिडिओ शेअर करा आणि लाईक जरूर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आम्ही तळमळीने या सर्व गोष्टी आम्ही तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न कराय आणि तुमच्या आयुष्यातला जो मार्ग आहे, जो टर्निंग पॉईंट आहे, टर्निंग पॉईंटवरती बेस्ट टर्न देऊन आयुष्याला मार्ग लावण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. तरी या प्रयत्नाला आपण प्रेरणा द्यावी एवढाच आशावाद व्यक्त करून मी आजचा व्हिडिओ संपवतो. नमस्कार, जय हिंद.